सन 2012 पासून नागपूर महानगरपालिकेने 24/7 ही महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना हाती घेतली असून अशा प्रकारची योजना राबवणारे नागपूर शहर हे देशातील पहिले शहर आहे. परंतु शहराच्या ज्या क्षेत्रात जलवितरण वाहिन्यांचे जाळे नाही असे क्षेत्र हे पाणी पुरवठ्यापासून वंचित असल्याने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन राज्य आणि आपले तडफदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या अथक प्रयत्नांनी झपाट्याने होत आहे केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत विविध क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा पुरवायच्या आहेत. याकरता नागपूर शहरासाठी 274 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आलेला असून या प्रकल्पामध्ये या क्षेत्रामध्ये पाणी पुरवठ्याचे जाळे नाही अशा क्षेत्रांमध्ये पाणी पुरवठा करण्यास आवश्यक ती कामं करण्याचा समावेश करण्यात आलेला आहे. नागपूर हे 6 विधानसभा क्षेत्रात विभागले आहे, ते म्हणजे नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर मध्य, नागपूर पूर्व आणि नागपूर उत्तर. त्याचप्रमाणे नागपूर शहर प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने 10 क्षेत्रात विभागले गेले आहे. आशीनगर, मंगलवारी, लक्कडगंज, सतरंजीपुरा, गांधीबाग, नेहरू नगर, धरमपेठ, लक्ष्मीनगर, धंतोली, हनुमान नगर ही ती विविध क्षेत्रे आहेत. प्रत्येक झोन किंवा क्षेत्रात त्याच्या गरजेप्रमाणे पाण्याची गरज आखली जाईल आणि त्याप्रमाणे त्या झोनमध्ये जलकुंभ किंवा पाण्याची टाकी उभी केली जाईल. ह्या जलकुंभाचे पाणी जलवाहिन्यांच्या जाळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवलं जाईल. या प्रकल्पामध्ये शहराच्या विविध क्षेत्रातील 42 उंचावरील जलकुंभ म्हणजेच ESR आणि 1 जमिनीवरील जलकुंभ म्हणजेच GSR बांधण्याचे, तसंच या जलकुंभांना पाणी पोहोचवण्यासाठी 59 किलोमीटर लांबीच्या फिडर मेन्स टाकणे आणि जलकुंभापासून 377 किलोमीटर लांबीच्या वितरण जलवाहिन्या टाकणे ह्या मुख्य कामांचा समावेश आहे. अशा रीतीनं एकूण 436 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. सध्या नागपूर शहरात 24/7 हा प्रकल्प झपाट्याने राबवण्यात येत असून या प्रकल्पाअंतर्गत ज्या ठिकाणी नेटवर्क नाही अशा ठिकाणी अमृत प्रकल्पाअंतर्गत पाणी पुरवठा योजना राबवणार असून सध्याच 5.5 लक्ष लोकसंख्येला फायदा होणार असून भविष्यकालीन 11 लक्ष लोकसंख्येला याचा लाभ होणार आहे. वापकोस जनक्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. ही संस्था केंद्र शासनाच्या जलसंधारण, पाणी नियोजन व्यवस्थापन आणि गंगा शुद्धीकरण मंत्रालया अंतर्गत कार्यरत नोंदणीकृत संस्था आहे. वापकोस पाण्याशी संबंधित सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तांत्रिक सहाय्य पुरवणारी विश्वप्रसिद्ध संस्था आहे. शहरांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये प्रत्येक वस्त्यांमध्ये 24/7 पाणी पुरवठा व्हावा असं स्वप्न आपले केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांनी फार पूर्वीपासून बघितलंय. त्या दृष्टीनं ही योजना राबवण्यासाठी पुढाकार देखील घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनानं पूर्ण राज्य टँकर मुक्त व्हावं असं धोरण अवलंबलेले असल्याने माननीय मुख्यमंत्री यांनी नागपूर शहरासाठी देखील या योजनेच्या पूर्ततेनंतर असे अधिकृत अनधिकृत अभिन्यास व स्लम्स ज्या ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जलवाहिन्यांद्वारे होत नाही असे सर्व क्षेत्र टँकर मुक्त होऊन तिथे देखील शहराच्या इतर भागाप्रमाणे 24/7 पाणी पुरवठा करणे शक्य होईल.